कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात गट नंबर चारशे सत्त्याऐंशी शेतातील शेतवस्तीवर सोमवारी पहाटे चार वाजेच्या दरम्यान जनावरांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून एक वासरू ठार केल्याची घटना घडली गट आहे या घटनेबाबत बद्रीनाथ काशीनाथ घोंगते या शेतकऱ्याचे अंदाजे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले या घटनेमधील वासरू मोठी असल्याने बिबट्याला दूर घेणे शक्य झाले नसल्यामुळे या गोठ्याच्या बाजूला नेऊन वासराचा त्याने फळशा पाडला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी अशोक आव्हाड यांनी भेट देऊन पंचनामा केलाय गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या या परिसरात नागरिकांच्या निदर्शनास येत आहे बिबट्याच्या दहशतीमुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून या बिबट्यांचा माणसावरही हल्ला होण्याची शक्य शक्यता वर्तवण्यात येत आहे सध्या शेतामध्ये खुरपणी पाणी देणे गहू हरभरा काढणी अशी अनेक कामे शेतकरी करत आहे शेतीच्या कामांना वेग आलाय परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करणे कठीण झालेत बिबट्या निदर्शनास येण्याच्या संख्येत दिवसांदिवस वाढ होत आहे यामुळे शेतकरी भीतीदायक वातावरणात शेतीची कामे करत आहे प्रमोद मोरे एमसे न्यूज हातनूर